आपल्या घरातील जुने किंवा फाटलेले थोडेफार डागाळलेले कपड्यांचा वापर करून आपण खूप सारे आपल्या घरातील पैसे वाचवू शकतो. जसे की ही टॉवेल आपल्या सर्वांच्याच घरी बहुतेक वेळा तर ही टॉवेल असेलच, कारण की याने अजिबात अंग पुसल्या जात नाही. आणि ही टॉवेल आपल्याला कुठेतरी लग्नात मिळालेली असते किंवा मग गिफ्ट म्हणून कोणीतरी दिलेली असते, मग या टॉवेलचा वापर करायचा कुठे? तर या टॉवेलचा वापर करून आपण खूप छान फ्रीजसाठी कवर तयार केलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आणि तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की जाऊन पहा. आणि सोबतच या टॉवेलचा तर आपण वापर केलेलाच आहे. आणि घरामध्ये जर तुमच्या अशा प्रकारचे जुने कुठे बेडशीट असतील, थोडेफार फाटलेले किंवा डागाळलेले, तर याही बेडशीटचा वापर करून तुम्ही तुमच्या घरामध्ये भरपूर अशा वस्तू बनवू शकता ज्याने की तुमचं घर अजूनच सुंदर दिसेल. घरातील जुने किंवा मग छोटे मोठे कपडे तर आपण वापरणारच आहोत, त्यासोबतच तुमच्या घरी जर अशा प्रकारच्या पिठाच्या किंवा मग तांदळाच्या पिशव्या असतील तर त्याचाही वापर आपण घरामध्ये खूप छान करू शकतो. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तर या टॉवेलपासून आपण फ्रीजसाठी कवर तर बनवलेलंच आहे, आता आपण बनवणार आहोत मिक्सरसाठी कवर. आणि हे कवर एवढं सोपं आहे की अगदी तुम्हाला शिलाई मशीन येत नसेल किंवा नवीन असाल तरी पण तुम्ही हे मिक्सरचं कवर अगदी हाताने सुई धाग्याने बनवू शकतात. आणि यासाठी आपल्याला थोडंफार मोजमाप घ्यावं लागणार आहे. थोडंफार मोजून घेतल्यामुळे आपलं अगदी मिक्सरचं कवर परफेक्ट बसेल आणि नंतर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. तर इथे मी खालच्या साईडचं आणि वरच्या साईडचं दोन्ही बाजूने याचं माप घेतलेलं आहे. आता आपल्याला घरातील एक असा कपडा हवा आहे जो की या उंचीचा असावा, म्हणजेच मिक्सरची जी उंची आहे त्या उंचीचा कपडा इथे मी घेणार आहे. आणि हा कपडा थोडासा मोठा असल्यामुळे याला मी कट करून घेणार आहे. इथे आपण एका टॉवेलमध्येच मिक्सरसाठी आणि फ्रीजसाठी कवर तयार केलेला आहे, म्हणजेच तुम्ही पाहू शकतात अगदी जी टॉवेल आपण वापरत नाही, फेकून देतो किंवा मग अशीच ठेवलेली असते, त्याचा वापर करून आपण आपलं एक 700-800 रुपये तर नक्कीच वाचवलेले आहेत. आणि जर तुमच्याही घरी अशा प्रकारच्या टॉवेल असतील तर तुम्ही या टॉवेलचा कोणत्या पद्धतीने वापर करतात मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा. आणि इथे आपण पिठाची पिशवीही कट करून घेतलेली आहे. आपण इथे पिठाच्या पिशवीचा वापर हे जे आपलं मिक्सरचं कवर आहे त्याला कडक बनवण्यासाठी करत आहोत. तुम्हाला जर तुमचा कपडा जास्त जाडसर वाटत असेल, गरज वाटत नसेल की याला कडक कपड्याला करायची गरज नाही, तर तुम्ही आतमध्ये जरी ही पिशवी वापरली नाही तरी चालेल. आणि इथे मी या पिशवीच्या वरती अजून एक कपडा लावत आहे अस्तर म्हणून. आणि याला आपण चारी बाजूंनी व्यवस्थित शिवून घेणार आहोत. आणि तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तरी तुम्ही हे मिक्सरचं कवर बनवू शकता. अगदी सुई धाग्याचा वापर करूनही तुम्हाला हे मिक्सरचं कवर बनवता येईल. आणि आपण जे फ्रीजचं कवर बनवलेलं आहे त्यामध्ये तर तुम्हाला सुई धाग्याची पण गरज पडणार नाही आणि शिलाई मशीनची पण. एवढं सोपं आहे आणि दिसायला तेवढं छानही आहे. नक्की करून पहा. तुम्ही अशा प्रकारे जर मिक्सरचं किंवा फ्रीजचं कवर केलं तर नक्कीच तुम्हाला सर्वजण विचारतील की कसं केलं आणि खूप छान सुंदर दिसत आहे. आणि आपल्या हाताने स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून घरामध्ये लावणं किंवा सजवणं त्याचा आनंदच वेगळा. नक्की करून पहा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि अगदी ज्या वस्तू फेकून देणार होतो त्यापासून आपण काहीतरी बनवत आहोत. तर इथे मी याला व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे आणि खूप छान हे कडकही झालेलं आहे, अगदी परफेक्ट. आणि त्यानंतर आपण याला थोड्या प्लेट्स टाकणार आहोत. इथे माझ्या मिक्सरचा आकार तुम्ही पाहिलेच आहे, गोलाकार आहे. तर मग आपण याला अशा प्रकारे थोड्याफार प्लेट्स टाकून याला शिवून घेणार आहोत. आणि खूप सोप्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. फक्त आपल्याला एवढं करायचं आहे आणि यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा. लवकरच तुम्ही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि इथे आपण व्यवस्थित यावरती प्लेट्स लावून घेतलेल्या आहेत. आता आपण मिक्सरला थोडंफार लावून पाहूयात की हे बसेल की नाही. आणि तुम्ही पाहतच आहात अगदी परफेक्ट हे बसत आहे. आणि इथे आपण या बाजूने पण याला बंद करून घेणार आहोत. एक शिलाई मारून घ्यायची आहे अगदी उलट्या बाजूने. याला एक शिलाई मारून घेतल्यानंतर हे पूर्णपणे बंद होईल. आणि इथे मी याला शिलाई मारून घेतलेली आहे, पाहू शकतात. खूप छान अगदी फ्रॉकसारखं हे झालेलं आहे आणि
त्यामध्ये आपण पिठाची पिशवी घातल्यामुळे कडकपणा तर यामध्ये आलेलाच आहे. आता जे वरचं आहे त्याला पण आपण बंद करून घेणार आहोत. तर त्याचा आकार आपण गोलाकार घेतलेला आहे आणि सुरुवातीलाच मोजमापही घेतलं होतं त्यानुसार इथे गोलाकार काढून याला पण आपण शिवून घेतलेला आहे. आणि वरती मी इथे याला एक हँडल केलेला आहे. हे जरी नाही केलं तरी चालेल, पण दिसायला थोडंफार छान दिसतं आणि त्याला पकडायला पण आपल्याला सोपं होईल. सोबतच मिक्सरला आपण काम करत असताना जेव्हा हे आपण कवर काढून ठेवू त्यावेळेस आपण हे कवर कुठंतरी हँग करू शकतो, अडकून ठेवू शकतो. आणि हा गोलाकारही मी याला शिवून घेतलेला आहे. आता आपण या कवरला सरळ करून घेऊयात. आणि थोडंफार तुम्हाला इथे यावरती लेस लावायची असेल, डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. आणि थोडीशी इथे लेस लावून मी याला थोडं डेकोरेट केलेलं आहे आणि आपलं मिक्सरचं कवर अगदी तयार आहे. आणि खूप सोपी डिझाईन आहे. तुम्ही जरी नवीन असाल तरी पण तुम्ही हे मिक्सरचं कवर बनवू शकतात. किचनमध्ये पण ठेवल्यावर खूप छान दिसेल, ऑर्गनाइज दिसेल किचन आणि सोबतच मिक्सर खराबही होणार नाही. आणि आपण या कवरला अगदी सहज काढू शकतो आणि घालता पण येतं. सोबतच तुमच्या जर मिक्सरवर डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी मी खूप छान एक उपाय सांगितलेला आहे. फक्त 2 ते 3 चमचे पाणी वापरून आपण हे डाग पूर्ण काढू शकतो. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जाऊन पहा. आणि तुम्हाला या मिक्सरच्या कवरची डिझाईन कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. चला तर मग परत भेटूया.